रसगुल्ला म्हटला की तोंडाला पाणी सुटलंच समजा, पण या रसगुल्ल्याचं जन्मस्थान नेमकं कोणतं यावरून गेल्या काही वर्षांपासून वाद रंगला होता. रसगुल्ल्याची ही लढाई नेमकी कोणी जिंकली पाहूयात हा खास रिपोर्ट. रसगुल्ला म्हणजे खवई यांचा वीक पॉइंट. रसगुल्ला पाहिला आणि तोंडाला पाणी सुटलं नाही असं होणारच नाही. कोण किती रसगुल्ले खाणार याची अनेकदा खवय्यांमध्ये स्पर्धाही रंगते. पण गेल्या काही वर्षापासून पश्चिम बंगाल आणि ओडिसा यांच्यात रसगुल्ल्यावरूनच चांगली झुंपली होती. रसगुल्ला सांगा कुणाचा या मुद्द्यावरून ही दोन्ही सख्खी शेजारी राज्य पक्की वैरी बनली होती. रसगुल्ल्याचा जन्म पुरीतील जगन्नाथ मंदिरात झाला. एका कथेनुसार मिरवणुकीनंतर जेव्हा जगन्नाथ परत आले तेव्हा लक्ष्मी त्यांच्यावर रागावली होती. आपल्याला सोबत नेलं नाही म्हणून तिनं दार बंद केलं. तेव्हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जगन्नाथ यांनी त्यांना रसगुल्ला भेट दिला अशी दंतकथा ओडिशात प्रसिद्ध आहे. रसगुल्ला बनवण्याची पद्धत ओडिशामधून पश्चिम बंगालला गेली असा ओडिशाचा दावा होता. तर पश्चिम बंगाल हेच रसगुल्ल्याचं जन्मस्थान असल्याचा ठाम दावा पश्चिम बंगाल सरकारनं केला होता. या वादावर अखेर मंगळवारी पडदा पडला. पश्चिम बंगालनं ही रसगुल्ल्याची लढाई जिंकली आहे. पश्चिम बंगालला रसगुल्ल्यासाठी GI टॅग म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालं. याचा अर्थ जागतिक व्यापार संघटनेच्या निकषानुसार रसगुल्ल्याचं जन्मस्थान पश्चिम बंगाल असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. या विजयाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केलाय. सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे, पश्चिम बंगालला रसगुल्ल्याचा GI टॅग मिळाला आहे. हा टॅग मिळाल्याबद्दल मला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो असं ट्विट ममता बॅनर्जींनी केलंय. GI टॅग मिळाल्यामुळे पश्चिम बंगालमधील रसगुल्ला उत्पादकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.